फ्रान्स सरकारच्या वतीने 14 जुलै रोजी बॅस्टिल डे संचलनाचे आयोजन केले जाते. हा दिवस फ्रान्सच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. यंदाच्या वर्षी बॅस्टिल डेच्या संचलनासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅकॉन यांनी मुख्य अतिथी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत भारतीय लष्कराची एक तुकडी देखील संचलनासाठी जाणार आहे. दरम्यान या संचलनामध्ये 60 जवानांच्या तुकडीचे नेतृत्व अहमदनगरचे कॅप्टन अमन जगताप हे करणार आहेत. अर्थातच नगरकरांसाठी ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. बॅस्टिल डे नेमकं आहे तरी काय ते आपण जाणून घेऊयात. फ्रान्समध्ये आंदोलकांनी 14 जुलै 1789 रोजी प्रसिद्ध बॅस्टिल किल्ला व तुरुंगावर हल्ला करत तो ताबा मिळवला होता. ही घटना फ्रेंच राज्य क्रांतीची सुरुवात मानली जाते. त्यामुळे 1880 पासून दरवर्षी 14 जुलै रोजी बॅस्टिल डेचे परेड हे आयोजन केले जाते. यानिमित्त पॅरिस शहरात लष्करी संचलन आणि आतिषबाजी केली जाते. हे फ्रान्समधील सर्वात मोठे आणि एक जुने लष्करी संचलन आहे. या कार्यक्रमासाठी अहमदनगरचे अमन जगताप हे फ्रान्सला जाणार आहेत. अमन जगताप हे नेमके आहे तरी कोण त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात. अमन हनुमान जगताप यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1996 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे 12वीपर्यंतचे शिक्षण अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अहमदनगर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लष्करात अधिकारी होण्याच्या इच्छेने त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये म्हणजेच NCC मध्ये प्रवेश घेतला. 26 जानेवारी 2015 रोजी राजपथावरती NCCचे नेतृत्व करण्याचा मान देखील अमन जगताप यांना मिळाला होता. लष्करात दाखल होण्याचा अमन यांचा प्रवास. NCC यूथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत 2016 भूतान येथील 15 दिवसांच्या शिबिरासाठी अमन यांची निवड देखील झाली होती. त्यानंतर लवकरच भारतीय सैन्य दलामध्येही अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या प्रशिक्षणाला 2019 सुरुवात झाली. त्यांनी ट्रेनिंग पूर्ण करताच 7 मार्च 2020 रोजी लेफ्टनंट या पदावर त्यांची नेमणूक झाली. 23 पंजाब रेजिमेंटमध्ये अमन दाखल झाले. मेहनतीच्या बळावर ते कॅप्टन देखील बनले. पुन्हा एकदा राजपथावर तिरंग्याला सलामी देण्याचा मान देखील अमन यांना मिळाला. नगरकरांच्या शिरपेचा मानाचा तोरा. 26 जानेवारी 2023 रोजी कॅप्टन अमन जगताप यांनी राजपथावरती रेजिमेंटचे नेतृत्व देखील केले होते. सर्वोत्कृष्ट पथकाचा मानही त्यांच्या तुकडीला मिळाला होता. त्यांच्या परिश्रमाच्या बळावरच अमन आता फ्रान्सला निघाले आहेत. ते फ्रान्सच्या बॅस्टिल डे संचलनामध्ये 60 जवानांच्या पंजाब रेजिमेंटचे नेतृत्व देखील करणार आहेत. अमन यांची ही यशस्वी झेप म्हणजे नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुराच होईल. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.